नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण एक महत्त्वाची जाहिरात बघणार आहोत, जी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे नाशिक येथे आहे यांच्याकडनं प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर यांनी त्यांच्या संस्थेमध्ये गट ब, गट क आणि गट ड सवर्गातील पद भरण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यासाठी ते सरळ सेवा मार्गाने भरती करणार आहेत। सरळ सेवा म्हणजे काय असतं, खूप साऱ्या पोरांना माहिती नाही, म्हणजे काय असतं, एक त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डायरेक्ट रिक्रुटमेंट। म्हणजे काय की एकच परीक्षा असते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन तिथं केलं जातं। ठीक आहे, समजलं। ऑनलाईन नोंदणी जी आहे तर ती 25 पासून चालू होणार आहे, 25 जुलै, आणि जवळपास 7-9 पर्यंत बघा, म्हणजे खूप वेळ दिलेला आहे, म्हणजे 2-1-2 महिने दिलेले जवळपास बघा, 7-9-2022 म्हणजे पुढचं आहे ऑगस्ट, त्याच्यानंतर आहे सप्टेंबर, म्हणजे जवळपास खूप मोठा कालावधी हा देण्यात आलेला आहे। परीक्षेची दिनांक, वेळ आणि ठिकाण काय असेल हे कळवण्यात येईल, पण ससा करून ठिकाण हे नाशिकच असणार आहे, कारण की खूप कमी पद आहेत काही काही ठिकाणी, तर त्याच्यामुळे ते तिथंच असेल। आणि परीक्षा जवळपास हे कालावधी संपल्यानंतर आता आहे जुलै, नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये किंवा सप्टेंबर लास्टमध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता आहे। ठीक आहे, पुढे जाऊया। इथं महत्त्वाच्या गोष्टी मी इथं ज्या आहे ना तर ते हायलाईट केलेल्या आहे। बघा, ही सदर पदे जी आहे सरळ सेवा मार्गाने भरण्यात येतील आणि याच्यासाठी हे संकेतस्थळ असेल। आता हे संकेतस्थळ आहे ना या पीडीएफच्या लास्टमध्ये पण देण्यात आले की कुठून आपल्याला जे आहे ना तर ते अप्लाय करायचं आहे। तर याची पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळून जाणार आहे आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक जी आहे ना तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथं सर्व पदांकरता परीक्षा ही लेखी स्वरूपात असणार आहे। ओके, लेखी स्वरूपात म्हणजेच काय, एमसीक्यू टाईप मध्ये असणार आहे। आपल्याला सध्या आता राज्यसेवेच्या याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला असं वाटतं लेखी म्हणजे काय, डिस्क्रिप्टिव्ह वगैरे, इथे लेखी म्हणजे एमसीक्यू पॅटर्न। आणि ज्या काही पदासाठी काही व्यावसायिक परीक्षा असतील तर त्या सुद्धा त्या पद्धतीने घेण्यात येतील। आता आपण बघूया की किती याच्यात पदसंख्या आहेत, तर वेगवेगळे आहेत। तर बघा, कक्ष अधिकारी याच्यासाठी 8 पद आहेत, जवळपास खूप चांगलं पेमेंट आहे, 41,800 पासून सुरू होतं पेमेंट। उच्च श्रेणी लघुलेखन ज्याचे 2 पद आहेत, सहाय्यक लेखापाल ज्याचे 3 पद आहेत, निम्न श्रेणी लघुलेखन ज्याचे 2 पद आहेत, सांख्यिकी सहाय्यक ज्याचे 2 पद आहेत, पुढे वरिष्ठ सहाय्यक 11 पद आहेत, विद्युत पर्यवेक्षक 1 पद आहे, छायाचित्रकार 1, वरिष्ठ लिपिक 8 पद, लघुटंक लेखन 14, व्हिडिओ एक्सपर्ट 1। आता ही सगळ्यात जास्त पद आहेत बघा, लिपिक कम टंक लेखन, रोखपाल आणि भांडारपाल, म्हणजे जवळपास 55 पद आहेत। हे सगळ्यात महत्वाचं आहे, इथं खूप सारे मुलं अप्लाय करू शकतात। त्याच्यानंतर वीज तंत्री 2 पद, वाहन चालक 3 पद, शिपाईची 9 पद, इथं पण खूप सारे मुलं करू शकतात बरं का, म्हणजे ज्यांना काहीतरी पद पाहिजे आहेत तर ते डायरेक्ट शिपाई या पदासाठी अप्लाय करू शकतात। चांगलं पेमेंट आहे, म्हणजे 15,000 बेसिक पे आहे, ओके, तिथून सुरू होतं, म्हणजे 15,000 डायरेक्ट सॅलरी हातात नाही, त्याच्यापेक्षा जास्तच असते। हे एक बेसिक पे असतं ऍक्च्युली, म्हणजे हा एक बेसिक बँड असतो ज्याच्यामध्ये खूप सारे अलाउन्सेस वगैरे जुडत चालतात। ठीक आहे, पुढे जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी नमूद केलेली शैक्षणिक अहर्ता ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकास प्रमाणपत्रासह शैक्षणिक आणि इतर अहर्ता पूर्ण धारण करणे आवश्यक राहील। म्हणजेच काय की शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकत नाही। हा, जर त्या तारखेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत तुम्ही फॉर्म भरतायत, फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंत जर तुम्ही देत असाल तर ठीक आहे, तर बाकी नाही। त्याच्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट काही ठिकाणी लागतं, तर ते सुद्धा तुमच्याकडे आताच असलं पाहिजे, असं नाही की तुम्ही परीक्षा पास झाल्यावर देणार, ते सुरुवातीलाच कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आता जिथं मराठी आणि इंग्रजी टंक लेखनाची अर्हता विहित केलेली आहे तिथे मराठी टंक लेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट असला पाहिजे आणि इंग्रजी टंक लेखनाचा 40 असला, म्हणजे याची 30 स्पीड असली पाहिजे आणि याची 40 स्पीड असलेली पाहिजे। ठीक आहे, त्याच्यानंतर एक स्कोर, म्हणजे एक कोर्स असतो बघा, बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग, तर तो सुद्धा चालणार आहे बघा, GCC एक कोर्स असतो, तो सुद्धा जे आहे ना इथं चालणार आहे 30 आणि इथं 40। ठीक आहे, त्याला पण समकक्ष मानण्यात येतो गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार। आता याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे, तर ओपनसाठी सांगतो 38 आहे, मग त्याच्यानुसार तुम्ही अंदाज लावूनच घ्या की तुमच्या कॅटेगरीला काय काय जे आहे तर ते रिलॅक्सेशन मिळणार आहे। ओपनसाठी 38 एवढं वय आहे। आता हे फार महत्वाचं आहे की कुठल्या पदासाठी काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे। आता जे पहिलं पद बघितलं ना आपण, सेक्शनल ऑफिसर, त्याच्यासाठी काय म्हटलं की डिग्री पाहिजे आणि त्याच्यानंतर 3 वर्षाचा तुम्हाला त्या विभागातला अनुभव पाहिजे। स्टेनोग्राफर हायर ग्रेड याला पण तेच आहे, याला जे आहे ना सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो SSC पाहिजे, म्हणजे काय 10वी पास पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्याकडे
इंग्लिश 50 पाहिजे आणि मराठी 40 पाहिजे टायपिंगचं. त्याच्यानंतर ते शॉर्ट हँडची जी स्पीड आहे ती 120 आणि 120 पाहिजे आहे आणि मिनिमम 3 वर्षाचा तरी त्याला एक्सपिरियन्स असला पाहिजे. असिस्टंट अकाउंटंट याला जे आहे डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स म्हणजे काय आपली कॉमर्सची डिग्री लागणार आहे आणि 3 वर्षाचा त्याला अनुभव घेणं गरजेचं आहे. स्टेनोग्राफर लोअर ग्रेड याला पण तीच अट आहे, फक्त याच्यात म्हणजे जी हायर ग्रेडला होती तीच अट आहे, फक्त थोडीशी आहे ना म्हणजे इथं 40-30 असं जे आहे ना तर ते अलाव केलेलं आहे. स्टॅटिस्टिक असिस्टंटला काय पाहिजे की ज्यांची स्टॅटिस्टिकमध्ये एम एस सी झालेली आहे किंवा बी एस सी झालेली नाही, इथं म्हटलेलं आहे की बी एस सी झालेली, इथं नाही म्हटलं, इथं त्या मास्टर डिग्रीपासून सुरू होत आहे. त्याच्यानंतर ज्यांचं मॅथमॅटिक्स असेल ना एम एस सीला, पण ज्यांच्याकडे स्टॅटिस्टिक नावाचा विषय असेल ना किंवा इकॉनॉमेट्रिक्स हा विषय असेल ना तर ते सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. याच्या दोनच जागा आहेत ॲक्च्युलीमध्ये, खूप कमी जागा आहेत. सिनियर असिस्टंट याच्यामध्ये डिग्री सांगितलेली आहे 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. इलेक्ट्रिकल सुपरवायझर इथं डिग्री ऑर डिप्लोमा दोघींपैकी एक चालू शकतो बरं का, डिग्री किंवा डिप्लोमा या दोघांपैकी एक चालू शकतो. फोटोग्राफरसाठी फोटोग्राफरचा कोर्स पाहिजे. सिनियर क्लर्कसाठी बघा इथं फार महत्त्वाचं आहे, इथं तू खूप सारे पोरं अप्लाय करू शकतात. एक आहे की डिग्री पाहिजे, त्याच्यानंतर टायपिंग पाहिजे 40 इंग्लिश आणि 30 मराठीमध्ये, ठीक आहे लक्षात ठेवा हे फार महत्त्वाचं आहे. इथं सगळे जास्तीत जास्त जे आहे ना तर नॉर्मल पोरो अप्लाय करू शकतात. जे पी एम सीचा अभ्यास करतायत ना पुणे महानगरपालिका, तर त्यांनी पण इथं अप्लाय करून द्या लिपिकसाठी जे करतायत, तर इथं करू शकतात. बाकीच्या ज्या आहेत तुम्ही त्या नॉर्मल आहेत. पिऊनला काय, पिऊनला फक्त एस एस सी पास पाहिजे आणि मॅन्युअल वर्क छोटंसं मोठं काम करावं लागेल, जवळपास 9 पद आहेत, तर ते पण इथं अप्लाय करू शकतात. बघा इथं काही पात्रतेच्या अटी सांगितलेल्या, एक तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. पण समजा तुमच्याकडे आता कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर चालेल, परंतु नोकरीत जॉईन झाल्यापासून तुम्हाला 6 महिन्याच्या आत हे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असणार आहे. शुल्क खूप मोठं जास्त म्हणजे खूप जास्त आहे, म्हणजे ओबीसीसाठी म्हणजे सॉरी ओपनसाठी 1000 रुपये आहे आणि बाकी मागासवर्गीय प्रगर म्हणजे एस सी एस टीसाठी जवळपास 700 आहे. जे एस सी एस टीवाले राहतात त्यांनी एवढं शुल्क कधी बघितलेलं नसतं ऍक्च्युलीमध्ये, तर आणि ओबीसीवाल्यांनी पण एवढं बघितलेलं नसतं आणि ओपनने पण एवढं काही येत नाही संबंध त्यांचा, तर खूप जास्त शुल्क आहे. कारण की जास्त शुल्क ठेवण्याचं एकच असेल की खूप कमीत कमी लोक अप्लाय करतील, तर 1000 रुपये इथं ठेवलेले आहेत आणि 700 रुपये बाकीच्या कॅटेगरींसाठी. माजी सैनिक दिव्यांग वगैरेंसाठी कुठलंही शुल्क येथे ठेवण्यात आलेला नाही आहे, ठीक आहे. इथं काही बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्या काही एवढं इम्पॉर्टंट नाही था. आता परीक्षेचं स्वरूप कसं असेल हे आपल्याला आता लक्षात घेणं गरजेचं आहे. परीक्षेच्या स्वरूपमध्ये मी तुम्हाला एक नॉर्मल सांगतो की काय सिलेबस असणार आहे, तोच मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान म्हणजे जी एस आणि मॅथ, समजलं, तोच असतो सगळीकडे अभ्यासक्रम बघा, तोच असतो सिंपल की मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण जी एस जे नॉर्मल जी एस विचारतात आणि गणित अंकमत बुद्धिमत्ता. त्याच्यामध्ये फक्त इथं आहे विद्यापीठ अधिनियम काय आहेत ते तुम्हाला करावं लागणार आहे. कुठेही नकारात्मक गुणपद्धती नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे, ठीक आहे. तर प्रत्येक पदासाठी इथं जे आहे तर ते दिलेलं आहे. आता वरिष्ठ लिपिक डीईओ इथं आपण बघितलं होतं की इथं जे आहे तर ते आपले नॉर्मल जे टायपिंगवाले करू शकतात. तर इथं बघा, इथं जर आपण बघितलं 20 प्रश्न ओके, म्हणजे 100 प्रश्न येतील, 200 गुणांसाठी 120 मिनिटं असेल म्हणजे 2 तास असतील. खूप चांगला वेळ जे आहे ना तर तो देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय असेल आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये काय असतं बघा, हेच समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काळाचे प्रकार वोकॅब्युलरी हे इंग्लिशमध्ये. हा सामान्य ज्ञानमध्ये काय इथं आहे बघा, करंट अफेअर्स दैनंदिन घटना इतिहास भूगोल नागरिक शास्त्र चालू घडामोडी भारतीय अर्थव्यवस्था क्रीडा. त्याच्यानंतर माहिती अधिकार अधिनियम संगणक व माहिती तंत्रज्ञान जीएसटी आर्थिक सुधारणा कायदे खरेदी प्रक्रिया याला तुम्ही भांडार खरेदी धोरण हे सुद्धा वाचू शकतात, ठीक आहे. 2016 झाला एवढाच अभ्यासक्रम आहे, बाकी काय अभ्यासक्रम आहे तोच आहे नॉर्मल, जो नॉर्मल जो अभ्यासक्रम असतो ना तोच. आणि हा जो 5वा घटक आहे ना हा एक तर स्किप करा किंवा छोटं काहीतरी पुस्तक भेटेल तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकतात, समजलं. अशा पद्धतीने इथं सर्व जे आहे ना तर ते आपल्याला अभ्यासक्रम जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. तुम्ही ज्या पदासाठी क्वालिफाय असणार त्या पदासाठीचा अभ्यासक्रम वगैरे तुम्हाला वाचून घेणं गरजेचं आहे. इथे काही स्टेप्स दिलेले आहेत की कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन भरू शकतात. इथं दिलेलं आहे की अर्जदाराचा जो फोटो असेल त्याची साईज वगैरे पिक्सल वगैरे काय असणार आहे हे सर्व गोष्टी इथं देण्यात आलेल्या आहेत. जे जे हायलाइट केलेले ते व्यवस्थित पद्धतीने वाचून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण ही ॲडव्हर्टाईज काय आहे तर ती बघितलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी, त्यांनी परीक्षा फॉर्मकडे न पाहता म्हणजे परीक्षा शुल्काकडे न पाहता अप्लाय करून द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.